तो आपल्याला कशा हवे असतील तसे, तर आपण इथून फोटोचे फिल्टरसुद्धा आपण चेंज करू शकतो। मित्रांनो, आपल्याला फोटो आपण इरेज करायचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, तर हा फोटो आपण इरेज केलेला, याला आपण आता बॅकग्राऊंड आपण कशा पद्धतीने लावायचे आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार। व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप करून पाहू नका, तुम्हाला त्यातील काही समजणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेवटला नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला करूया व्हिडिओ सुरू। तर व्हिडिओ आपल्याला बॅकग्राऊंड कशा पद्धतीने घ्यायचा आहे बघा, हा आपला गॅलरीतील फोटो आहे, त्यासाठी सर्वात प्रथम आपण डायरेक्ट पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला अशा पद्धतीने इंटरफेस येऊन जाईल। आल्यानंतर डायरेक्ट आपण इथून वरच्या बाजूला इथं 3 डॉटमध्ये जाऊन ते इमेजची आपण साईज सेट करून घ्यायचं आहे। आपल्याला कोणत्या साईजला हवं तिथं कस्टममध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं बऱ्याच अशा इमेजच्या साईज येऊन जातील, तर आपल्याला कोणते हवे असेल तिथं आपण ते सेट करून घ्यायचं आहे। आता सॅम्पलसाठी मी तुम्हाला प्रोफाईल पिक्चरसाठी क्लिक करतो आणि याला ओके करतो। ओके केल्यानंतर इथं आपल्याला चौकोन येतं आहे, न्यू टेक्स्ट येते, त्याला इथून डिलीट करून टाकायचं आहे। डिलीट केल्यानंतर आपण याची बॅकग्राऊंड आपण पहिल्यांदा चेंज करून घ्यायचं। बॅकग्राऊंडमध्ये आपण असं कलरमध्ये गेल्यानंतर इथं वरती कलर ऑप्शन येतात, याचं सिलेक्ट करेल तसं आपल्याला कलर आपल्याला चेंज होतात। त्याच्यामध्ये 2 ऑप्शन येतात, ग्रेडियंट्समध्ये येतात, ग्रेडियंट्समध्ये सुद्धा आपण इथून कलर चेंज करू शकतो। कलर चेंज करण्यासाठी इकडं खालच्या बाजूला 2 ऑप्शन आहेत, त्याला क्लिक करायचं आहे आणि इथं खालच्या बाजूला बॉक्स असतो, त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणता हवा तो सेट इथं कलर होतो। इथं सेकंड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर परत इथं आपण सेकंडला असं कलर क्लिक करायचं आहे आणि इथून ओके म्हणायचं। ओके म्हटल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने बॅकग्राऊंड चेंज होतात। तर आपण अशा पद्धतीने इथून बॅकग्राऊंड चेंज करू शकतो, किंवा आपल्या गॅलरीतून आपल्याला जर घ्यायचं असेल तर इथं फॉर्म गॅलरी म्हणून ऑप्शन असतो। तर गॅलरीत गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने गॅलरीतील सुद्धा फोटो आपण बॅकग्राऊंडला घेऊ शकतो। तर आपण गॅलरीतून एखादी इमेज घेऊ। तर मित्रांनो, मी गॅलरीतील इमेज माझ्याकडे मी डाउनलोड केलेल्या आहेत, त्याच्यातली एखादी सेट करून तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने आपण त्याची बॅकग्राऊंड चेंज करायची आहे। तर मी ही बॅकग्राऊंड घेतली, याला डन केलं। डन म्हटल्यानंतर आपला तो फोटो आता याच्यामध्ये घ्यायचा असतो, तर कशा पद्धतीने घ्यायचा आहे बघा। तर इथं मध्ये क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर इम्पोर्ट म्हणून ऑप्शन येतो, इम्पोर्टला क्लिक केल्यानंतर ते डायरेक्ट आपल्याला गॅलरीमध्ये घेऊन जातं। तर आपण फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, फोटोला करप्ट केलं तरी चालेल, नाही केलं तरीसुद्धा चालेल। अशा पद्धतीने आपण इथं फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि अशा पद्धतीने इथं आपण बॅकग्राऊंड त्याची चेंज केलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण फोटोची बॅकग्राऊंड चेंज करू शकतो। तर याला फोटोमध्ये सुद्धा आपल्याला इथं बरेच आपल्याला फिल्टर्स असतात, फिल्टरसुद्धा आपण अशा पद्धतीने चेंज करू शकतो, आपल्याला कशा हवे असतील तसे। तर आपण इथून फोटोचे फिल्टरसुद्धा आपण चेंज करू शकतो, आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला फिल्टर ब्राईटनेस वगैरे सगळं सर्व इथं असतं। तर हे नको असेल तर इथून कॅन्सल करायचं, कॅन्सल केल्यानंतर आपल्याला इथं अशा पद्धतीने दिसून जाईल। तर हा आपण फोटोची बॅकग्राऊंड कशा पद्धतीने चेंज करायचं हे पाहिलेलं आहे। याच्यामध्ये टेक्स्ट वगैरे टाकता येतात, आपल्याला इथं टेक्स्ट जरी टाकायचे असतील तर टेक्स्ट आपण डायरेक्ट इथं एला क्लिक करायचं आहे आणि तर न्यू टेक्स्ट म्हणून ऑप्शन होतो, तर त्याला डबल टॅप करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती नाव आपण आपल्याला काय टाकायचं आहे ते आपण टाकू शकतो। तर मित्रांनो, मी अशा पद्धतीने इथं नाव टाकून घेतलेलं आहे। याचे फॉन्टसुद्धा आपण इथून चेंज करू शकतो, फॉन्ट चेंज करण्यासाठी डायरेक्ट इथं AB फॉन्टमध्ये जायचं आहे आणि आपल्याला इथं फॉन्ट आपले असतील ते फॉन्ट आपण सिलेक्ट करून घ्यायचं आणि याला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर इथं फॉन्ट येतात, फॉन्टचे आपण कलरसुद्धा इथून चेंज करू शकतो, आपल्याला कोणता कलर हवा येतो। आणि इथून डन म्हणायचं आहे, डन म्हटल्यानंतर इथं ओपॉसिटीसुद्धा कमी करू शकतो आपल्याला जसे हवे तशी। तर मित्रांनो, हा विषय झाला आपला फोटोची बॅकग्राऊंड चेंज करायचं। फोटोची बॅकग्राऊंड आपण बऱ्याच पद्धतीने चेंज, परत आपल्याला ती जर बॅकग्राऊंड नको असेल तर आपण डायरेक्ट इथं मध्ये क्लिक करायचं आणि इम्पोर्टमधून जाऊन आपण जी आपल्याला जी बॅकग्राऊंड आवडत असेल ते आपण इथून सेट करू शकतो। तर अशा पद्धतीने आपण ही बॅकग्राऊंडसुद्धा आपण इथं सेट करू शकतो। या बॅकग्राऊंडला असं डायरेक्ट फोटोच्या साईडने झूम करून घेऊन आपण बॅकग्राऊंड सेट बसवू शकतो। ते बॅकग्राऊंड अशी बसल्यानंतर इथं खालच्या बाजूला आता हे मागच्या बाजूला घ्यायचं असेल तर खालच्या बाजूला इथं ऑप्शन दिसतात, तर 2 फ्रंट आणि 2 बॅक म्हटल्यानंतर ते इमेज बॅकग्राऊंडला जाऊन बसत असते। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण फोटोची बॅकग्राऊंड चेंज करू शकतो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।